एक्चुअली सीएम मैन जो स्टेटमेंट गेला इट वॉज अननेसेसरी एंड अनवॉरंटेड एट द रॉन्ग टाइमिंग वेन द होली वीक वॉज गोइंग ऑन ऑफ मंडे थर्सडे गुड फ्रायडे त्यांनाच त्याने केला. सो इज मे बी इज ट्राइंग टू पोलराइज द पीपल ऑफ गोवा बट गोवा पीपल ऑफ गोवा विल नेवर गेट पोलराइज. वी ऑल हॅव फ्रेंड्स ओवर युअर सिटी हिंदू कॅथलिक्स मुस्लिम सगळे सीख सगळे एक मतान रावतात आणि अक्रॉस रिलीजन आम्ही भोंवता. गणेशाक वयता, क्रिसमसाक येता, ईदाक वयता सगळे. म्हाका दिसता हे आम्ही चिंतपाक जाय आणि हे सांबाळून दवरपाक जाय. तेका पयली गरज पडली ती नको. 20 MLAs आहा तेजे कडेन आणि पोलरायज तेजे भायर वचून करप म्हाका दिसता हे खंय तरी चुकीची गरज आहा. जेन्ना हांव तेका मेवतलो तेका हांव हे डिस्कसूय करतलो. आय वील डिस्कस विथ हिम बट इफ आय गीट हिम फॉर एनी फंक्शन आय वील डिस्कस. दीस इज नॉट द राईट थिंग वॉट ही हॅज डन फॉर अ स्टेट बींग द चीफ मिनिस्टर ऑफ द स्टेट अँड विच हॅज सेंट अ रॉंग सिग्नल नॉट ओनली इन गोवा अक्रॉस द नेशन अँड ओवर द वर्ल्ड. जे आमच्या गोंयात असे केन्ना जाव ना आणि जावचे ना म्हणून आम्ही सगळे गोंयकार एक रावपाची गरज. देर इज नो कन्वर्जन हॅपनिंग इन गोवा. फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्ट टू टेल यू दीस. त्याने दाखवचे म्हाका की कन्वर्जन उमके चर्चीन जाता म्हणून. आय वील कम विथ यू. उमके स्वतेर कन्वर्जन चालू हा दाखवनी त्याने. त्याने असं वाऱ्यावर फार मारला मे बी टू प्लीज हिज बॉसीज ऑर समबडी लाईक दॅट विच इज रॉंग. ही हॅज डिस्टर्ब द पीपल ऑफ गोवा बाय गिव्हिंग सच अ रॉंग स्टेटमेंट. इट इज नॉट अ राईट स्टेटमेंट. इट इज अ डिव्हिजीव्ह स्टेटमेंट. सारखं डिवाईड करण्याचं स्टेटमेंट चलना ते. आमचे फ्रेंड सगळे आहात ना. तुम्ही सगळे पत्रकार भाव आहात हिंदू आ क्रिस्तांव मुस्लिम आ सगळ्या तुम्ही एक मतान रावता एक परत एकदा धर्माचेर आघात जावपाक सुरवात जाल्ली आसा. हांव एक खोटें उलयना. आमी पळयता की गोंयांतल्या वेगवेगळ्या भागांनी सुद्दां आज धर्म परिवर्तन करपा खातीर लोक फुडें सरसावत आसात आनी वेगवेगळ्या लोकांचो वेगवेगळ्या गोश्टींचो फायदो घेवन म्हणजे कोण तरी गरीब आसा, कोण तरी अल्पसंख्याक आसा, कोण तरी थंयसर मागासलेल्यांतलो आसा, तेका खंय तरी जेवण ना, तेका खंय तरी नोकरी ना, ह्या लोकांक खंय तरी अशा पद्दतीत घेवन आमी म्हणटा की चुकून अशा पद्दतीत धर्म परिवर्तन जावचें न्ही म्हणून. म्हणजे सरकार धर्म परिवर्तन केन्नाच जावपाक दिवचें ना बट तरी सुद्दां म्हाका दिसता लोकांनी जागे जावपाची गरज आसा. गांवांतल्या प्रत्येक देवस्थानांनी जागे जावपाची गरज आसा. बारीक बारीक जे देवस्थान कुटुंब आसा हांच्यांनी जागे जावपाची गरज आसा. हांच्यांनी अशा पद्दतीत आपल्या फॅमिलीक एकत्र रित्या हाडप गरजेचें आसा जेणे करून आम्ही हो समाज जर आम्ही एकत्र रित्या हाडटले असत जाल्यार अशा पद्धतीची धर्म परिवर्तना आमच्या गोयात केन्नाच जावची न्ही हाज्या खातीर आमचा कदाचित वो इतिहास खबर ना. 60 वर्षांच्या पयली आम्ही देव धर्म आणि देश या तीन म्हणजे देव वाचलो जाल्यार आपलो धर्म वाचतलो आणि धर्म वाचलो जाल्यार आपलो देश वाचतलो ह्या भावनेतल्यान लोक आपलो देव घेऊन पळटाले ह्याच गोयात. म्हणून कितलेशाच जाग्यावेले लोक म्हणजे माझे मूळ घर खंय काय म्हणतात तो म्हणता माझे मूळ घर त्या वेर्णा असा. आयज हांव खंय रावता तर माड्डोळ रावता. माझे मूळ घर खंय असा तर कोण म्हणता माझे मूळ घर फातर्फा असा. पण हांव खंय रावता तर आज हांव खंय तरी हितूर पेडण्यान येऊन रावता. असे खूपशे लोक हे विस्थापीत जाल्ले असा. त्यांचं खंय तरी देऊळ दुसरेच कडेन आशिल्ले, देव दुसरेच कडेन आशिल्लो, तो तिसरेच कडेन वचून रावता. पण गेल्या 60 वर्सांच्या उपरांत खूप जाणांनी म्हणजे खूपशा फॅमिलींनी परत एकदा म्हणजे आपूण ज्या ज्या जाग्या वयल्यान परत एकदा आमची विस्थापीत जावन दुसरे कडेन गेले थंय वचपाचो प्रयत्न केलो. थंय आपले कुळदैवत सोदून काडपाचो प्रयत्न केलो. कुळदैवळांनी वचपाक सुरवात केली. म्हणजे पोर्तुगीज काळांत ज्यो देव आणि संस्कृती नष्ट जाल्ली ती परत एकदा पुनर्स्थापीत करपाचो प्रयत्न त्या